ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहोत जे इंग्लिश शब्द आहेत जे आपण दैनंदिन जीवनात वापरतो त्याचं फक्त मराठीत तुम्हाला त्याचा शब्द सांगायचा आहे काय म्हणतात. तर आपण आपल्या पुढच्या राऊंडला सुरुवात करतो आहे. पहिला शब्द आहे अल्बम. अल्बमला मराठीत काय म्हणतात? तर अल्बम हा शब्द जरी इंग्रजीमध्ये असला तरी त्याला संग्रह म्हणतो आपण. संचयिका असं म्हणतात. आर्काईव्हला काय म्हणतात? आर्काईव्ह नाही नेमकं आठवत. ब्रॉडबँडला काय म्हणतात? तुम्ही ह्या शब्दाबद्दल माझ्याशी बोलता मराठी बद्दलचा आदर आणि मराठी ज्यावेळेला मराठीचा आदर आपण बोलतो त्यावेळेला आपल्याला हे शब्द येणं गरजेचं आहे. कारण का आपली जी पुढची पिढी आहे ती इंग्लिश मीडियम मध्ये जाणारी आहे त्यांना मराठी शब्द पण माझी पुढची माझा पुढचा प्रश्न आहे बजेटला मराठीत काय म्हणतात? बजेटला मराठीत असं आहे की बजेटला आपण त्या ठिकाणी अर्थसंकल्प म्हणतो. बरोबर आहे. तुमचं क्लासिफिकेशनला काय म्हणतो? तुमच्या दैनंदिन जीवनातलं वर्गवारी. बरोबर आहे. डॉक्युमेंटला आपण काय म्हणतो? डॉक्युमेंटला दस्तऐवज. ड्राफ्ट. ड्राफ्टला आपण उतारा म्हणतो. मसुदा. मसुदा म्हणतो. ते काय असेल? आईस्क्रीमला काय म्हणतात? आईस्क्रीम जे तुम्ही आवडीने खात असता. मी आईस्क्रीम खात नाही, मला सर्दीचा त्रास होतो त्यामुळे आईस्क्रीमला मराठीत काय म्हणतात ते मला माहिती. इंटरनेटला काय म्हणतो आपण? इंटरनेट. नाही, इतका कठीण शब्द मला माहित नाही मराठीत काय म्हणतात. इनपुटला काय म्हणतो? इनपुट. इनपुटला इनपुट इनपुटला काय म्हणायचं? बाहेर जायचा मार्ग.